ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांविषयी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अवमानकारक विधान केल्याच्या निषेधार्थ दिनांक 13 डिसेंबर रोजी माहूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. बंद दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित निषेध सभेत नगराध्यक्ष फिरोज दोसानी, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, डॉक्टर निरंजन केशवे, राजेंद्र केशवे, निराधारी जाधव, विशाल शिंदे, सिद्धार्थ तामगाडगे आदींनी आपल्या मनोगतातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपा आमदार प्रसाद लाड आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाचाळ वक्तव्याचा निषेध केलाय. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नामदेव रिट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आडे, छगन जाधव, गंगाधर खामणकर, पोलीस कॉन्स्टेबल गजानन इंगळे, कनकावार प्रकाश देशमुख, सुशील राठोड यांनी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. कालच्या बंदला कुठलेही हिंसक वळण नव्हते अशी माहिती पोलीस निरीक्षक रामदेव रिठ्ठे यांनी दिली आहे. वक्तव्याबद्दल आज माहूर शहरात सर्वपक्षीय लोकांनी मिळून हाक पुकारली होती. व्यापारी लोकांनी सहभाग नोंदवला आणि त्यांच्या मागण्यावरून बंद ठेवले, त्याबद्दल मी सर्व व्यापारी बंधूचे आभार मानतो. जणू भाजपाकडून धारावाहिक झालेला आहे महापुरुषाचा अपमान करायचा. या धारावाहिकाला किंवा शिक्षण मंत्री सध्याचे चंद्रकांत पाटील यांनी महामानवाविषयी अपशब्द वापरले, त्यांचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून संपूर्ण भारत देशाला खाली मान घालायला होता. कर्मवीर भाऊराव पाटील असतील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला सामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.